अमरावती शहरात अनेक प्रभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे आता मनपा क्षेत्रात नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असताना प्रशासन स्वच्छतेकडे जातीने लक्ष देणार अशी अपेक्षा होती मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून परिस्थिती जैसेथे आहे कचऱ्याचे ढिगारे नाल्या सांडपाणी कचऱ्याने तुडुंब भरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे नागरिकांना आरोग्याबाबत सूचना देण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभाग अलर्ट जारी करत होतं आता मात्र भारतीय हवामान विभागाने आरोग्याबाबत अलर्ट जारी केला आहे अशात स्वच्छता असणं गरजेचं आहे अमरावती शहरात अनेक प्रभागात एका आठवड्यापासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे असं असताना प्रशासन स्वच्छतेकडे जातीने लक्ष देईल असं सर्वांना वाटलं मात्र अनेक महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे आहे मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे कचऱ्याचे ढिगारे नाल्या घाणपाणी कचऱ्याने तुडुंब भरल्याचं दिसून येत आहे अशीच परिस्थिती राहिली तर मनपा क्षेत्रातील अनेक परिसरात मलेरिया डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास वेळ लागणार नाही बदलत्या हवामानामुळे मलेरिया डेंग्यूचे विषाणू डोकेवर काढत आहेत भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यासह तेरा राज्यांना अलर्ट जारी केला आहे राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत आहे कधी उन्हाचे चटके तर कधी पाऊस अशी विषमता दिसून येत आहे याचा परिणाम आरोग्यावर होत आहे अशात शहरातील अस्वच्छता नाकीनऊ आणते आहे